यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भातल्या बातम्या आपण बघणार आहोत। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरलाय। राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान सत्ताधारी आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा सत्ताधारी आमदारांकडून निषेध करण्यात आला। सत्ताधारी आमदारांच्या घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी 2 मिनिटांतच भाषण आटोपलं। या गदारोळामुळे राज्यपालांनी त्यांचं भाषण थांबवलं आणि ते विधिमंडळातून निघून गेले। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली असावी। विरोधकांनी देखील या प्रकाराचा निषेध केला, राज्य सरकारवर टीका केली। सत्ताधारी काँग्रेसकडून राज्यपालांना परत पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यावर विचार सुरू आहे अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली आहे। या शासनाने सर्व शासकीय विभागामध्ये मराठीचा वापर करणे अनिवार्य करण्यासाठी महाराष्ट्र राजभाषा अधिनियमने सुधार केली आहे। मराठी भाषेशी संबंधित असलेल्या कामकाजाचे संचालन करण्यासाठी एक राज्यस्तरीय समिती आणि अनेक जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहे। संबंधित सदस्य हो या अधिनियमाचे नवीन वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय प्रस्ताव विनियोजन विधेयके आणि इतर विविध विधाने साहपल्या विचारात येतील। महाराष्ट्र अधिकाधिक एक तर विरोधी पक्षांनी असं घोषणा देऊन त्यांचा अपमान करणं हे अयोग्य आहे आणि असं निघून जाणं मधून हे देखील अयोग्य आहे। राष्ट्रगीतासाठी न थांबता असं निघून जाणं मला वाटतं हे एकदमच एक निंदनीय प्रकार घडलेला आहे आणि महाराष्ट्रासाठी हा एक मोठा अपमान आहे। राज्यपाल सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी भाषण करायला आले होते आणि सदस्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या की तुम्ही सरकारच्या वतीनं भाषण करताय पण तेच सरकार जर दाऊदशरण होत असेल तर हे भाषण कशा करता ऐकायचं हा सदस्यांचा सवाल होता। त्यामुळे सदस्य एवढीच मागणी करत होते की नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि ही मागणी आम्ही लावूनच धरणार आहे। ज्या पद्धतीने भाजपचे आमदार घोषणा देत होते त्या सर्व प्रकाराने व्यतीत होऊन राज्यपाल महोदय यांनी आपलं भाषण थांबवलं आणि राष्ट्रगीत होण्याची वाट न बघता राज्यपालांनी सभागृह सोडलं। महाराष्ट्राच्या कदाचित भारताच्या इतिहासात असं कधी घडलं नाही। राज्यपाल महोदयांना आल्या आल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो या घोषणेने महाविकास आघाडीच्या आमदारांनी त्यांचं स्वागत केलं। राज्यपाल महोदय विधानसभा अध्यक्ष विधान परिषद सभापती तिघही सभागृहात संयुक्त सभागृहात बसू शकले नाही आणि त्यांना तिघांनाही त्या संयुक्त सभागृहातून जावं लागलं। सभागृह आणि संयुक्त सभागृह राज्यपाल अभिभाषणाच्या वेळेला नीट ठेवणं आणि कार्यक्रम चालू राहणं ही सत्ताधारी पक्षाची जबाबदारी आहे आणि त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीचे सत्ताधारी लोक हे सपशेल फेल ठरले।